नमस्कार मंडली, महाराष्ट्रीयन पाककला रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट अशी तोंडलीची भाजी. चला तर मग पाहूया. सर्वप्रथम मी अर्धा किलो तोंडली चांगली मिठाच्या पाण्यामध्ये धुवून स्वच्छ अशी चिरून घेतली आहेत. एका तोंडलीचे चार भाग करायचे आहेत. आता आपण तोंडली थोडी भाजून घेऊया. मी गॅसवर कढई ठेवली आहे. चार पाच मिनटं अशी तोंडली हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. त्या अजून चविष्ट लागतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोंडली भाजून झाली आहे, काढून घेतली आहे मी. पुन्हा गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यात थोडं तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. तेल तापलेलं आहे. ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. थोडासा कढीपत्ता घालायचा. एक कांदा चिरून घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. थोडंसं हिंग घालायचं. एक चमचा आला लसूण पेस्ट घालते मी. चांगली परतून घ्यायची. हळद घालायची अर्धा चमचा. एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर. अर्धा चमचा गरम मसाला. एक चमचा धने पूड घालायची. चांगली परतून घ्यायचे मसाले. एक टोमॅटो चिरून घालायचा. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा. आता ह्यामध्ये एक चमचा बेसन घालायचा म्हणजे भाजीला अजून चव येते. चांगला परतून घ्यायचा मसाला. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे. आता ह्यामध्ये आपण जी भाजलेली तोंडली आहे ती घालूया. चांगला मिक्स करून घ्यायचा मसाल्यामध्ये तोंडली. तर यामध्ये दाण्याचा कूट घालायचा शेंगदाण्याचा. ह्यामध्ये खोबऱ्याची चव घालायची एक चमचा. ती पण चांगले मिक्स करून घ्यायची. ओल्या नारळाची चव घ्यायची.
तुम्ही सुक्या नारळाची पण घेऊ शकता, पण मी तर ओल्या नारळाची घेते. चांगले परतून घ्यायची, ती मिक्स करून घ्यायची. चवीपुरतं मीठ, भाजी चांगले मिक्स करून घ्यायची. थोडंसं पाणी शिंपडायचं हाताने, जास्त नाही पाणी घालायचं. आता ह्यावर झाकण देऊन 3-4 मिनटं वाफ काढून घ्यायची. 3-4 मिनटं झालेली आहे, पाहू शकता तुम्ही भाजी चांगली शिजलेली आहे. कोथिंबीर चिरून घालायची. तोंडली भाजून घेतलेली म्हणून तोंडली शिजायला वेळ नाही लागत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही भाजी. तर आपली तयार आहे तोंडलीची भाजी. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता तोंडलीची सुक्की भाजी. नक्की ट्राय करा. धन्यवाद.